कालच्या लेक्चरला आपण कंपाउंड ऑफ ऑक्सिजनला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये डाय ऑक्सिजन हा कंपाउंड कम्प्लीट झालेला होता. त्याचे प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज आणि युजेसचा आपण स्टडी केलाय. सिंपल ऑक्साईड हा त्याच्यामधला पुढचा टॉपिक आहे. सिंपल ऑक्साईड म्हणजे काय? तर आपण ऑक्साईड्स ऑफ सल्फर किंवा ऑक्साईड्स ऑफ हॅलोजन्स बघितलं. ऑक्साईड्स ऑफ सल्फर म्हणजे सल्फर, हायड्रोजन अँड अदर कंपाउंड, म्हणजे तिथे सल्फर किंवा हॅलोजन प्रेझेंट होते. तर इथे ऑक्साईड म्हणजे काय? तर अ बायनरी कंपाउंड ऑफ ऑक्सिजन विथ अनदर एलिमेंट इज कॉल्ड ऑक्साईड. बायनरी कंपाउंड हा एखाद्या एलिमेंट बरोबर प्रेझेंट असेल तर त्याला ऑक्साईड असं म्हटलेलं आहे. दे आर क्लासिफाईड as acidic oxide, basic oxide, amphoteric oxide and neutral oxide. त्याच्यामध्ये पहिलं आहे acidic oxide. acidic oxide म्हणजे काय? which dissolves in water to give an acid or react with base to form salt. याला ऑक्साईड असं म्हटलेलं आहे. ऑक्साईडची डेफिनेशन आहे विच डिझॉल्व इन वॉटर टू गिव्ह अन ऍसिड ऑर रिएक्ट विथ बेस टू फॉर्म अ साल्ट. वॉटर बरोबर रिएक्ट झाल्यानंतर जर ऍसिड तयार होत असेल किंवा बेस बरोबर रिएक्ट झाल्यानंतर साल्ट तयार होत असेल तर त्याला ऑक्साईड असं म्हटलं जातं. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे एसओ टू, एसओ थ्री, सीओ टू, एन टू ओ फाईव्ह. जेव्हा ऍसिड बरोबर रिएक्ट होतील, वॉटर बरोबर रिएक्ट होतील तेव्हा ऍसिड तयार होईल. नंतर बेस बरोबर जर रिएक्ट झाले तर तिथे साल्ट तयार होतो. नेक्स्ट एक्झाम्पल बेसिक ऑक्साइड, पुढचा आहे बेसिक ऑक्साइड विच डिझॉल्व इन वॉटर टू गिव्ह बेस ऑर रिएक्ट विथ ऍसिड टू गिव्ह साल्ट. बेसिक ऑक्साइड म्हणजे काय? विच डिझॉल्व इन वॉटर टू गिव्ह बेस. जर वॉटर बरोबर डिझॉल्व झाला तर तो तिथे बेस तयार होतो आणि ऍसिड बरोबर रिएक्ट झाला तर साल्ट तयार होतो. याला बेसिक ऑक्साईड असं म्हटलेलं आहे. एक्झाम्पल आहे एन ए टू ओ, सी ए ओ, बी ए ओ, कॅल्शियम ऑक्साईड किंवा बॅरियम ऑक्साईड. अँपोटेरिक ऑक्साईड, ऑक्साईड विच रिएक्ट विथ ऍसिड ऍज वेल ऍज बेस टू गिव्ह साल्ट. त्याला म्हटलेलं अँपोटेरिक ऑक्साईड. एक्झाम्पल आहे ए एल टू ओ थ्री. न्यूट्रल ऑक्साईड म्हणजे विच आर नॉट ऍसिडिक ऑर बेसिक. ऍसिड विच आर नॉट ऍसिडिक ऑर बेसिक. फॉर एक्झाम्पल इथे कार्बन मोनॉक्साईड आहे. तर सगळ्यात आधी आपण ऍसिडिक बघितलं. ऍसिडिक म्हणजे वॉटर बरोबर डिझॉल्व झाल्यानंतर ऍसिड तयार होतो आणि बेस बरोबर रिएक्ट झाल्यानंतर साल्ट तयार होतो. वॉटर बरोबर डिझॉल्व झाल्यानंतर ऍसिड तयार होणार असेल तर त्याला ऍसिडिक ऑक्साईड म्हटलं जातं. एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड. बेस म्हणजे वॉटर बरोबर डिझॉल्व झाल्यानंतर बेस तयार होतो. बेसिक ऑक्साईड मध्ये वॉटर बरोबर डिझॉल्व झाल्यानंतर बेस तयार होतो आणि ऍसिड बरोबर रिएक्ट झाल्यानंतर साल्ट तयार होतो. त्याला म्हटलेला आहे बेसिक ऑक्साईड, सीएओ किंवा बीएओ. नंतर अँपोटेरिक ऑक्साईड, ऑक्साईड विच रिएक्ट विथ ऍसिड ऍज वेल ऍज बेस टू गिव्ह ऍसिड. हा ऍसिड किंवा बेस दोघांबरोबर साल तयार करतो त्याला अँपोटेरिक ऑक्साईड म्हटलेला आहे. इथे एक्झाम्पल आहे एल टू ओ थ्री. अल्युमिनियम ऑक्साईड, न्यूट्रल ऑक्साईड म्हणजे विच आर नॉट ऍसिडिक ऑर बेसिक. विच आर नॉट ऍसिडिक ऑर बेसिक. इथे एक्झाम्पल बघितलं बेसिक ऑक्साईड. तर बघा कॅल्शियम ऑक्साईड हा जर वॉटर बरोबर रिएक्ट केला आपण तर बेस तयार होईल. इथे बेस तयार होईल, सी ए ओ एच हा बेस तयार होतो. आणि त्याला जर आपण रिएक्ट केलं ऍसिड बरोबर, एच सी एल बरोबर रिएक्ट केल्यानंतर काय होईल? इथे सी ए सी एल हा साल्ट तयार होईल. म्हणून त्याला बेसिक ऑक्साईड असं म्हटलंय. अशाच पद्धतीने ऍसिडिक ऑक्साईड म्हणजे डिझॉल्व झाल्यानंतर वॉटर बरोबर ऍसिड तयार होईल
आणि बेस बरोबर रिएक्ट झाल्यानंतर चालतात. बेसिक ऑक्साईड म्हणजे वॉटर बरोबर डिझॉल्व झाल्यानंतर बेस तयार होईल आणि ऍसिड बरोबर रिएक्ट झाल्यानंतर साल तयार होईल. अँपोथेरिक मध्ये तो दोघांबरोबर रिएक्ट होईल ऍसिड किंवा बेस तेव्हा साल तयार होईल. आणि न्यूट्रल ऑक्साईड मध्ये हा बेसिक पण नाही आणि ऍसिडिक पण नसेल तर त्याला न्यूट्रल ऑक्साईड असं म्हटलेलं आहे. पुढचा कंपाऊंड बघायचा आपल्याला ओझोन. ओझोन इज अ ऍलोट्रॉप ऑफ ऑक्सिजन. ऍलोट्रॉप म्हणजे काय आपण कालच बघितलं. ऍलोट्रॉप म्हणजेच काय, डिफरंट फिजिकल फॉर्म मध्ये प्रेझेंट असतील आणि त्याचबरोबर त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज या सुद्धा डिफरंट असतील. तर ओझोन हा ऑक्सिजनचा ऍलोट्रॉप आहे. काल आपण सल्फरच्या ऍलोट्रॉपचा स्टडी केला होता. त्याच्यामध्ये स्टडी केलेला रोम्बिक सल्फर अँड मोनोक्लिनिक सल्फर या दोघांच्या फिजिकल प्रॉपर्टीजचा आपण स्टडी केला होता. ऍलोट्रॉप म्हणजे डिफरंट फिजिकल फॉर्म मध्ये ते प्रेझेंट असतात. ऑक्सिजन इन अप्पर ऍटमॉस्फिअर रिएक्ट विथ यूव्ही लाईट कन्व्हर्ट इन टू ऍटॉमिक ऑक्सिजन. जो ऍटमॉस्फिअर मधला अप्पर ऑक्सिजन असेल तर तो रिएक्ट होतो यूव्ही लाईट मध्ये बरोबर. यूव्ही लाईट बरोबर रिएक्ट झाल्यानंतर ऍटॉमिक ऑक्सिजन तयार होतो. O2 हा ऍटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन यूव्ही लाईट बरोबर रिएक्ट होतो आणि ऍटॉमिक ऑक्सिजन तयार होतो. O+O ऍटॉमिक ऑक्सिजन तयार झाला. हा ऍटॉमिक ऑक्सिजन विच कंबाइन्स विथ मॉलिक्युलर ऑक्सिजन टू फॉर्म O3. ऍटॉमिक ऑक्सिजन O2 या ऑक्सिजन मॉलिक्युल बरोबर रिएक्ट होतो आणि O3 तयार होतो. O3 तयार होतो. प्रिपरेशन ऑफ ओझोन. इट इज प्रिपेअर्ड इन लॅब बाय पासिंग सायलेंट इलेक्ट्रिक डिस्चार्ज थ्रू प्युअर अँड ड्राय ऑक्सिजन. हा लॅबमध्ये तयार केला जातो. लॅबमध्ये तयार करत असताना तिथे ओझोनायझर या ऍपरेटिसचा यूज केला जातो आणि त्याच्यामध्ये सायलेंट इलेक्ट्रिक करंट हा डिस्चार्ज केला जातो. प्युअर आणि ड्राय ऑक्सिजन त्याच्यामधून पास केला जातो आणि तिथे ओझोन हा तयार केला जातो. ही प्रोसेस जी आहे ती एंडोथर्मिक आहे. एंडोथर्मिक म्हणजेच काय, तर हीट ऍब्सॉर्ब होते या प्रोसेसमध्ये म्हणून ही एंडोथर्मिक प्रोसेस आहे. प्रिपरेशन इथे आहे 3O2 आणि त्याच्यापासून 2 ओझोन मॉलिक्युल तयार होत आहेत आणि लागणारी एनर्जी आहे +142 kJ/mol. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज. प्युअर ओझोन इज पेल ब्लू गॅस, डार्क ब्लू लिक्विड अँड व्हायलेट ब्लॅक सॉलिड. प्युअर ओझोन हा डार्क ब्लू गॅस असेल किंवा डार्क ब्लू लिक्विड फॉर्ममध्ये असेल किंवा तो व्हायलेट ब्लॅक सॉलिड या फॉर्ममध्ये प्रेझेंट असेल. ओझोन हॅज कॅरेक्टरिस्टिक स्मेल व्हेन इनहेल इन कॉन्सन्ट्रेशन अबोव 100 PPM इट कॉजेस नॉशिया अँड हेडेक. त्याला एक उग्र वास असतो आणि त्याला जास्त प्रमाणात इनहेल केलं 100 PPM म्हणजे 5 per million ज्याला जास्त प्रमाणात इनहेल केलं गेलं तर नॉशिया किंवा हेडेकचा त्रास आपल्याला होतो. इट इज डायमॅग्नेटिक इन नेचर. ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजन O हा पॅरामॅग्नेटिक आहे. O2 हा सुद्धा पॅरामॅग्नेटिक आहे पण त्या ऑक्सिजनचा ऍलोट्रॉप ओझोन हा इथे डायमॅग्नेटिक आहे. डायमॅग्नेटिक म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन हा पेअर्ड असेल, लास्ट इलेक्ट्रॉन त्याचा पेअर्ड आहे म्हणून त्याला डायमॅग्नेटिक असं म्हटलेलं आहे. केमिकल प्रॉपर्टीज. ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी. ओझोन इज पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट ॲज इट इझिली डिकम्पोज टू लिबरेट नेसेंट ऑक्सिजन. ओझोन इज अ पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट ॲज इट इझिली डिकम्पोज. हा पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. इझिली डिकम्पोज होतो आणि नेसंट ऑक्सिजन इथे तयार होतो. ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट आपण मागच्या लेक्चरला बघितलं. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजेच काय, जे ऍक्सेप्ट करतील इलेक्ट्रॉन्स त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हटलं. तर O3 डिकम्पोजिशन होतं ऑक्सिजन मॉलिक्युल आणि नेसंट ऑक्सिजन मध्ये. ऑक्सिजन मॉलिक्युल आणि नेसंट ऑक्सिजन मध्ये
ozon oxidizes lead sulfide to lead sulfate and iodide ions to iodine. रिएक्शन दिलेली आहे ओझोनचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर लेड सल्फाइड तयार होतो किंवा आयोडीन तिथे तयार होतो. पीबीएस प्लस 4O3 इट गिव्स PbSO4 प्लस 4O2. लेड सल्फाइड आणि त्याचबरोबर ऑक्सिजन इथे सेपरेट झालेला आहे. 2Ki प्लस H2O प्लस O3 इट गिव्स 2KOH I2 प्लस O2. तर इथे ओझोन हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतोय. पुढची प्रॉपर्टी आहे त्याची ब्लीचिंग प्रॉपर्टी. ओझोन ऍक्ट ऍज गुड ब्लीचिंग एजंट ड्यू टू इट्स ऑक्सिडायझिंग नेचर. ऑक्सिडायझिंग नेचरमुळे त्याच्या तो ब्लीचिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. तर याचं डिकम्पोजिशन आपण आधीच बघितलं होतं. एक नॅसेंट ऑक्सिजन तयार होतो आणि त्याचबरोबर ऑक्सिजन मॉलिक्युल तयार होतो. आणि कलर्ड मॅटर बरोबर जर त्याला रिॲक्ट केलं ऑक्सिजनला तर कलरलेस मॅटर तयार होतो. म्हणजेच काय तर ब्लीचिंग एजंट म्हणून तो इथे ऍक्ट होतोय. ओझोन ब्लीचेस इन ऍबसेन्स ऑफ मॉइस्चर सो इट इज ऑल्सो नोन ॲज ड्राय ब्लीच. मॉइस्चरच्या ऍबसेन्समध्ये सुद्धा हा ब्लीचिंगचं काम करतो म्हणून याला ड्राय ब्लीच म्हणून सुद्धा ओळखलं जातं. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे रिड्युसिंग प्रॉपर्टी. ओझोन रिड्युसेस परऑक्साइड्स और ऑक्साइड. तो ऑक्सिडायझिंग म्हणून रिॲक्ट होतो त्याचबरोबर रिड्युसिंग म्हणून सुद्धा तो रिड्युसिंग प्रॉपर्टी. ओझोन रिड्युसेस परऑक्साइड्स टू ऑक्साइड. इथे रिड्युसिंग प्रॉपर्टी दिलेली आहे त्याची. आधी ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी बघितली, आता रिड्युसिंग प्रॉपर्टी बघायची आहे. तर H2O2 बरोबर जर त्याला रिॲक्ट केलं तर H2O2 चं रिडक्शन होतंय वॉटरमध्ये आणि 2O2 सेपरेट होतोय. त्याचबरोबर बॅरियम ऑक्साईड हा O3 बरोबर रिॲक्ट केला तर बॅरियम ऑक्साईडचं रिडक्शन हे बॅरियम ऑक्साईड मध्ये होतं आणि 2O2 इथे सेपरेट होतोय. BaO2 बॅरियम डायऑक्साईडला ओझोन बरोबर रिॲक्ट केलं तर बॅरियम ऑक्साईड प्लस ऑक्सिजन इथे सेपरेट होतोय. ब्लीचिंग प्रॉपर्टी आपण बघितलं. नेक्स्ट आहे ओझोन डिप्लिशन. ओझोन डिप्लिशन थिनिंग ऑफ ओझोन लेअर इन अप्पर ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज ओझोन डिप्लिशन. आउटर लेअर जो आहे ओझोनचा तो थिनिंग होतोय म्हणजे तो कमी कमी होतोय ॲटमॉस्फिअरमधला. त्यालाच म्हटलेलं आहे ओझोन डिप्लिशन. इट ॲब्सॉर्ब हार्मफुल UV रेडिएशन फ्रॉम सन टू प्रोटेक्ट अर्थ. तर या ओझोन लेअरचा काय फायदा असतो तर तो UV रेडिएशन काय करतो ॲब्सॉर्ब करतो आणि अर्थवर जे सगळे जीव असतील त्यांचं प्रोटेक्शन तो त्या हार्मफुल रेजपासून करत असतो. डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर इन द अप्पर ॲटमॉस्फिअर इज कॉज बाय नायट्रोजन ऑक्साईड रिलीज फ्रॉम एक्झॉस्ट सिस्टीम ऑफ कार और सुपरसोनिक जेट एरोप्लेन्स. मग या ओझोनचं डिप्लेशन का होतंय तर ते नायट्रोजन ऑक्साईडमुळे होते आणि नायट्रोजन ऑक्साईड हा रिलीज होतोय कारमधून किंवा एरोप्लेन्सच्या सुपर ऑक्साईड रिलीज होतो त्याच्यामुळे हा ओझोनचं लेअर कमी होतोय. तर कशा पद्धतीने कमी होतो नायट्रोजन ऑक्साईड हा जो बाहेर पडणार आहे कारमधून किंवा एरोप्लेन्समधून तो ओझोन बरोबर रिॲक्ट होतो. ओझोन बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर नायट्रोजन डाय ऑक्साईड तयार होतो आणि त्याच्यामुळे त्या ओझोनचं डिप्लिशन होते. डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर कॅन ऑल्सो बी कॉज बाय क्लोरोफ्लुरोकार्बन यूज इन एरोसोल्स अँड रेफ्रिजरेटर्स अँड देअर सबसिक्वेंट एक्सेप्ट इन टू ॲटमॉस्फिअर. तर त्याचबरोबर दुसरं कारण म्हणजे त्याचं तर क्लोरोफ्लुरोकार्बन जो रेफ्रिजरेटरमध्ये किंवा एरोसोल्समध्ये यूज केलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा ओझोनचं डिप्लिकेशन होते. इट हॅज बीन मोस्ट प्रोनाउन्स इन पोलर रिजन. पोलर रिजन म्हणजे अंटार्क्टिका सारख्या जे पोलर रिजन मध्ये प्रेझेंट आहेत त्यांना या ओझोन लेअरचा जास्त हार्मफुल त्यांच्यावर परिणाम होतोय. द डिप्लिशन ऑफ ओझोन लेअर हॅज बीन मोस्ट प्रोनाउन्स इन पोलर रिजन. पोलर रिजन पोलच्या साईडला जे असलेले आहेत अंटार्क्टिका सारखे त्यांना या
याचा जास्त हार्मफुल परिणाम भोगावा लागतो. तर इट इज मेजर एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम बिकॉज इट इन्क्रीजेस अमाऊंट ऑफ यूव्ही रेडिएशन. मग या ओझोनच्या डिप्लिकेशनमुळे काय होतंय, तर यूव्ही रेडिएशनचं प्रमाण हे वाढतंय ॲटमॉस्फिअरमधलं, आणि त्याच्यामुळे काय होतं तर इट रिझल्ट इन स्किन कॅन्सर, आय कॅट्रॅक्ट अँड जेनेटिक ॲज वेल ॲज इम्युन सिस्टीम डॅमेज. तर या यूव्ही रेडिएशन्समुळे काय होतंय, स्किन कॅन्सर होतो किंवा डोळ्यांचे प्रॉब्लेम, आय कॅट्रॅक्ट, मोतीबिंदू आपण ज्याला म्हणतो तसे प्रॉब्लेम, किंवा इम्युन सिस्टीम ही डॅमेज होते या यूव्ही रेडिएशन्समुळे. तर ओझोन लेअर कमी झाल्यामुळे यूव्ही रेडिएशन्स हे डायरेक्टली अर्थपर्यंत येतात आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम होतात. स्ट्रक्चर ऑफ ओझोन, ओझोन O3 इज अँड अँग्युलर मॉलिक्युल. द टू ऑक्सिजन बॉन्ड लेंथ इन ओझोन मॉलिक्युल आर आयडेंटिकल. बॉन्ड लेंथ जी आहे ती दोघांमधली आयडेंटिकल आहे आणि ती आहे 128 पिकोमीटर, एवढी ती बॉन्ड लेंथ आहे. आणि बॉन्ड अँगल, तिघ ऑक्सिजन मॉलिक्युल मधला जो बॉन्ड अँगल आहे तो 117 डिग्री आहे. आणि हा रेझोनन्स हायब्रिड आहे या दोघं रेझोनन्स स्ट्रक्चरचा. ओ थ्री मॉलिक्युल मध्ये रेझोनन्स हायब्रिड इथे हा काढलेला आहे ज्याच्यामध्ये बॉन्ड लेंथ ही आयडेंटिकल आहे आणि त्याचा बॉन्ड लेंथ, बॉन्ड अँगल हा 117 डिग्री आहे. रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणजे आपल्याला माहिती आहे, रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणजे काय, मॉलिक्युल तोच आहे ओ थ्री, फक्त त्याच्यामध्ये दिलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनची पोझिशन ही चेंज झालेली असते. इथे बघितलं आपण पहिल्या ऑक्सिजनला तीन लोन पेअर आहेत, डबल बॉन्ड आहे, इथे फक्त सिंगल बॉन्ड आणि थ्री लोन पेअर आहे. इलेक्ट्रॉनची पोझिशन फक्त इथे चेंज झालेली आहे, त्याला रेझोनन्स स्ट्रक्चर म्हटलं जातं. आणि या दोघांचा रेझोनन्स हायब्रिड हा इथे दिलेला आहे आणि त्याचा आपण बॉन्ड अँगल आणि बॉन्ड लेंथ बघितली की दोघांची ऑक्सिजन ऑक्सिजन मधला बॉन्ड हा सेम आहे 128 पिकोमीटर, बॉन्ड लेंथ आहे 128 पिकोमीटर आणि बॉन्ड अँगल आहे 117 डिग्री. नेक्स्ट आहे युजेस ऑफ ओझोन. ओझोनचे युजेस कुठे केले जातात, इट इज यूज फॉर एअर प्युरिफिकेशन ऍट क्राउडेड प्लेसेस. एअर प्युरिफिकेशन साठी इथे क्राउडेड प्लेसेस म्हणजेच काय, सिनेमा हॉल्स असतील, टनेल्स किंवा रेल्वेज, अशा क्राउडेड प्लेसेसच्या ठिकाणी एअर प्युरिफिकेशन साठी ओझोनचा यूज केला जातो. इन स्टेरिलायझिंग ड्रिंकिंग वॉटर बाय ऑक्सिडायझिंग ऑल जर्म्स अँड बॅक्टेरिया. ड्रिंकिंग वॉटरचं स्टेरिलायझेशन करण्यासाठी या ओझोनचा यूज केला जातो, ज्याच्यामध्ये जर्म्स आणि बॅक्टेरिया यांना ऑक्सिडाइज केलं जातं. फॉर ब्लिचिंग ऑइल, स्टार्च, वॅक्स अँड डेलिकेट फॅब्रिक, याचा यूज आपण बघितला की ब्लिचिंग एजंट म्हणून केला जातो. म्हणून इथे ऑइल, स्टार्च, वॅक्स अशा प्रकारचे जे डाग असतील फॅब्रिकवरचे त्यांना क्लीन करण्यासाठी या ओझोनचा यूज केला जातो. इन मॅन्युफॅक्चर ऑफ सिंथेटिक कॅम्फर पोटॅशियम परमॅग्नेट. पोटॅशियम परमॅग्नेट किंवा कॅम्फर तयार करण्यासाठी या ओझोनचा यूज केला जातो. तर आपण बघितलं ओझोन मॉलिक्युल, त्याच्या आधी काय बघितलं, त्याच्या आधी आपण सुरुवातीला बघितलं सिंपल ऑक्साईड्स आपण बघितले. सिंपल ऑक्साईड म्हणजे काय, बायनरी कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन विथ अनदर एलिमेंट. ऑक्सिजन हा दुसऱ्या एलिमेंट बरोबर प्रेझेंट असेल तर त्याला सिंपल ऑक्साईड म्हटलं जातं. त्याचे टाईप्स आहेत ऍसिडिक, बेसिक, अँपोथेरिक, न्यूट्रल. ऍसिडिक म्हणजेच काय, की जो वॉटर बरोबर डिझॉल्व झाल्यानंतर ऍसिड तयार होतो आणि बेस बरोबर रिएक्ट झाल्यानंतर साल तयार होतो. बेसिक ऑक्साईड म्हणजे काय, वॉटर बरोबर डिझॉल्व झाल्यानंतर बेस तयार होईल आणि बेस बरोबर रिएक्ट झाल्यानंतर साल तयार होईल. अँपोथेरिक ऑक्साईड म्हणजेच ऍसिडिक, ऍसिड आणि बेस दोघांबरोबर रिएक्ट झाल्यानंतर साल तयार होणार आहे. न्यूट्रल ऑक्साईड म्हणजेच विच आर नॉट ऍसिडिक ऑर बेसिक. नंतर ओझोन हा एलोट्रॉप बघितला ऑक्सिजनचा, याच्यामध्ये आपण बघितलं त्याचं
सेपरेशन, ओझोन म्हणजे काय काय, हा ऑक्सिजनचा ॲलोट्रॉप आहे. तो कसा तयार होतो? ॲटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन हा युव्ही लाईट बरोबर रिॲक्ट होतो आणि त्याच्यापासून ॲटॉमिक ऑक्सिजन तयार होतो. हा ॲटॉमिक ऑक्सिजन मॉलिक्युलर ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो. ओ टू हा मॉलिक्युलर ऑक्सिजन आहे आणि ओ म्हणजेच ॲटॉमिक ऑक्सिजन, त्याच्यापासून ओ थ्री हा तयार झालेला. याचं प्रिपरेशन लॅबोरेटरीमध्ये बघितलं तर ते ओझोनायझर या आपले टेस्टने केलं जातं. प्युअर आणि ड्राय ऑक्सिजन त्या सायलेंट इलेक्ट्रिक डिस्चार्ज त्याच्यामधून केला जातो आणि त्याच्यापासून ओ थ्री हा तयार केला जातो. ही प्रोसेस आहे एंडोथर्मिक. तिथे +142 एवढी एनर्जी लागते आणि त्याचबरोबर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण बघितल्या. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये तो पेल ब्लू गॅस असेल, डार्क ब्लू लिक्विड असेल किंवा व्हायलेट ब्लॅक सॉलिड असेल. नंतर त्याला एक कॅरेक्टरिस्टिक स्मेल आहे, स्वतःचा वेगळा स्मेल आहे. त्याला जास्त प्रमाणात इनहेल केलं तर नॉसिया किंवा हेडेक, चक्कर आल्यासारखं होणे किंवा डोकं दुखणे अशा प्रकारचे त्रास होतात. त्याचबरोबर हा डायमॅग्नेटिक आहे. लास्ट इलेक्ट्रॉन हा पेअर्ड असेल. केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या की तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. नंतर रिड्युसिंग प्रॉपर्टी सुद्धा आहे त्याची. हायड्रोजन पेरॉक्साईड बरोबर हायड्रोजन पेरॉक्साईडला तो रिड्यूस करतो वॉटर आणि ऑक्सिजनमध्ये. ब्लिचिंग प्रॉपर्टी, ब्लिचिंग एजंट म्हणून सुद्धा त्याचा यूज केलेला आहे. नंतर ओझोन डिप्लिशन. ओझोन डिप्लिशन म्हणजेच काय? थिनिंग ऑफ ओझोन लेअर. आणि कशामुळे होतो हा? तर हा नायट्रोजन ऑक्साईडमुळे होतो. नायट्रोजन ऑक्साईड हे कारमधून किंवा एरोप्लेन्सच्या एक्झॉस्टमधून रिलीज झालेले, ते हवेतल्या ओझोन लेअर बरोबर तयार होतात. नायट्रोजन ऑक्साईड हा ओझोन बरोबर रिॲक्ट होतो आणि नायट्रोजन डायऑक्साईड ऑक्सिजन तयार होतो. तयार झालेला नायट्रोजन ऑक्साईड हा डिप्लिकेशन करून आणतो त्या ओझोन लेअरमध्ये. त्याचबरोबर क्लोरोफ्लुरोकार्बन हा सुद्धा तिथे हार्मफुल ठरतो ओझोन लेअरच्या डिप्लिकेशनसाठी. पोलर रिजनमध्ये जे साऊथ आणि नॉर्थ पोल्स आहेत त्या साईडला हे डिप्लिकेशन ओझोनचं जास्त आढळून येतं, फॉर एक्झाम्पल अंटार्क्टिका. नंतर ओझोन डिप्लिशनमुळं काय होतं? तर एन्व्हायरमेंटमध्ये खूप हार्मफुल परिणाम त्याचे दिसत आहेत. स्किन कॅन्सर, आय कॅट्रॅक्ट किंवा इम्युन सिस्टीम डॅमेज होते. नंतर त्याचं स्ट्रक्चर बघितलं आपण. स्ट्रक्चरमध्ये रेझोनन्स स्ट्रक्चर बघितले आणि त्याचा रेझोनन्स हायड्राइडचा स्टडी केल्यानंतर ऑक्सिजन ऑक्सिजनमध्ये जो बॉन्ड आहे तो सेम आहे. दोघं ऑक्सिजनमधला बॉन्ड तो आहे 128 पिकोमीटर आणि बॉन्ड अँगल आहे 117 डिग्री. तर युजेस आपण त्याचे बघितले. युजेस आहेत एअर प्युरिफिकेशन ऑफ क्राउडेड प्लेसेस किंवा ड्रिंकिंग वॉटर स्टरलाइज करण्यासाठी. त्याचबरोबर ब्लिचिंग एजंट डेलिकेटेड फॅब्रिकवर त्याचा यूज केला जातो. आणि कॅम्फर किंवा पोटॅशियम परमॅग्नेट यांच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी इथे यूज केलेला आहे.